नमस्कार मित्रांनो, जसं की आपण थंबनेलमध्ये बघितलंच असेल आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे, तर पुन्हा एकदा सांगतो वैभवनी बिग बॉसमध्ये जे इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, बोलला की फायनली माझी बिग बॉसची जर्नी इथे संपत आहे आणि एक सीन दाखवला होता त्यामध्ये जेव्हा करण्यात आलं वैभव तू सगळ्यांसोबत भेटला, अरबाजा एक खूप भावूक झाला होता त्यावेळेला. असं वाटत होतं जय आणि वीरूची जी मैत्री आहे ती याच्या वेळेला दिसून आली आणि त्यामध्ये अरबाज पण बोलला होता की भाऊ एक चान्स द्या. बट हा वैभवचा शेवटचा क्षण होता बिग बॉसच्या घरामध्ये. त्याने आपली पाटी घेतली आणि बाहेर गेला. तो म्हटला घरात जेव्हा सगळ्यात पहिले पाऊल ठेवलं तर त्यावेळेस त्याला असं वाटलं होतं की नेमकं काय करायचं आहे, काय होणार, सगळे नवीन लोक होते त्यामुळे त्याला एक वेगळंच फील होत होतं. आणि तो बोलला की हा फील खरंच माझ्यासाठी खूप छान होता. तो म्हटला अरबाज तू मला बोलल्या गेलं बट असं काही नव्हतं असं त्याचं म्हणणं आहे. आता बाकी प्रेक्षकांना काय जे दिसलं ते बाहेर सगळ्यांना माहितीच आहे. तो म्हणला अरबाज आणि माझं बिहेवियर खूप वेगळं आहे, त्याचं थिंकिंग प्रोसेस आणि माझं थिंकिंग प्रोसेस खूपच वेगळं आहे. आणि जो टास्क असायचा ज्याबद्दल अरबाज विचार करायचा तोच वैभव करायचा. त्यामुळे प्रेक्षकांना असं वाटलं की मीच अरबाज वन जे अरबाज टूचा टॅग देण्यात आला तर असाही तो बोलला. त्यामध्ये एक सीन दाखवण्यात आला होता की जेव्हा योगिताला नॉमिनेट करायची वेळ आली होती तर जे रिझन्स अरबाजने दिले होते योगिताला तेच रिझन्स कॉपी पेस्ट सेम टू सेम रिझन्स वैभवने योगिताला दिले होते. त्यामुळे हा जो टॅग दिला आहे वैभवला अरबाज टूचा तर हा 100% त्यावेळेला खरा ठरला होता. आणि भाऊही सुद्धा यावर बोलले होते की वैभव तुम्ही सरळ सरळ पूर्ण कॉपी पेस्ट करताय. बट तो बोलला की मी बराच प्रयत्न केला तो टॅग जो देण्यात आला होता मला तो हटवण्याचा आणि त्याला खूप वाईट वाटतं आहे की हा जो टॅग त्याला देण्यात आला आहे खूप प्रयत्न केला हा टॅग पुसण्याचा बट नाही जमलं असं तो बोलला. आणि अजून जर सांगायचं झालं तर इरिनाबद्दलही वैभव बोलला होता. त्यामध्ये तो असा म्हणाला की इरिनासोबत त्याचं वेगळंच कनेक्शन झालं होतं. त्यांनी कधी बोलायला स्टार्ट केलं, कधी त्यांची एकमेकांच्या इतके जवळ आले, त्याला म्हणजे असं वाटत नव्हतं की असं काही सगळं घडेल म्हणून. त्याला असंही वाटलं की काहीतरी कनेक्शन आहे यामध्ये तर आपण बोललं पाहिजे. तिला मराठी बऱ्यापैकी येत नव्हती तर त्याने खूप मदत केली असंही तो त्याने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं. फक्त जे कनेक्शन जुळत नव्हतं ते म्हणजे ती इंग्लिशमध्ये बोलायची आणि मराठीमध्ये बोलायचा, फक्त ते एक कनेक्शन जे जुळत नव्हतं असंही तो म्हणाला होता. नॉमिनेशन टास्कमध्ये त्याने ॲक्सेप्ट केलं की सगळ्यात मोठी चुकी त्याने स्वतःला सेफ नाही केलं असं तो म्हणाला होता इंटरव्ह्यूमध्ये. खूप लेट झालं होतं असं त्याला वाटतं. तो म्हणला की सगळ्या सदस्यांसोबत त्याने खूप चांगलं राहण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यांसोबत अशी घट्ट मैत्री झाली होती. ज्या घरातल्या गप्पा गोष्टी त्या खरंच एक अप्रतिम क्षण नव्हता माझ्यासाठी. त्यामध्ये मी खूप एन्जॉय केला. आणि तो बेस्ट फ्रेंडबद्दलही बोलला. अरबाज, जान्हवी आणि एरिना यांच्यासोबत त्यांची घट्ट अशी मैत्री होती. तो असाही बोलला की त्यांना तुम्ही बेस्ट फ्रेंड म्हणू शकता माझे, ज्यांच्यासोबत मी आपले स्वतःचे काही टास्क असतील, काही मनातल्या गोष्टी असतील मी त्यांच्यासोबत शेअर करत होतो. तो म्हणला जरी माझा प्रवास संपला असेल इथे तरी मी बाहेर जाऊन बिग बॉस बघणार आहे. तर हा होता मित्रांनो आजचा वैभव चव्हाण यांचा इंटरव्ह्यू. ज्यांनी बिग बॉसमध्ये काय काय सांगितलं ते आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघितलं आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट करून नक्की सांगा. तुमचे जे मत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की टाईप करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.